आपल्या विविध मागण्यांसाठी पुणे जिल्ह्यातील आणि एकूणच राज्यभरातील परिचारिका आजपासून बेमुदत संपावरती जाणार आहेत. आणि आपण पाहू शकतो पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये परिचारिकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि ह्यामध्ये प्रामुख्याने जी मागणी आहे ती अर्थातच निवृत्ती वेतन, त्यासोबतच निवृत्तीचं वय वाढवण्यात यावं, जुनी पेन्शन योजना लागू करावी, या सगळ्या मागण्या घेऊन या सगळ्या परिचारिका आज आंदोलन करत आहेत. साधारणतः जिल्ह्यात 1000 जास्त परिचारिका आज आंदोलन करत आहेत. मॅडम काय सांगणार, आंदोलन करताय तुम्ही, काय काय नेमक्या मागण्या? आम्हाला आमच्या ज्या 2005 नंतर नोकरीमध्ये ज्या सरळ सेवेने आलेल्या ज्या परिचारिका आहेत त्यांना जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावाने जशीच्या तशी मिळायला पाहिजे, ही आमची आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता म्हणून तो आमचा हक्क आहे ना, तो आम्हाला द्यायला पाहिजे. सगळे कर्मचारी, राज्य कर्मचारी म्हणून जेव्हा आम्ही काम करतो, आमची उमेदीची वर्ष आम्ही हे सेवेला देत असतो आणि परिचारिका आहे त्यांचं सगळं कुटुंब वगैरे सगळं आणि 24 तास त्या पेशंटच्या सेवेमध्ये असतात, तर त्यांना जुनी पेन्शन ही मिळालीच पाहिजे, ही आमची मुख्य महत्त्वाची मागणी आहे. त्यानंतर सर्व पदावर, सर्व आमच्या 1 पदापासून शेवटच्या पदापर्यंत जेवढी काही रिक्त पदं आहेत ती सगळीच्या सगळी रिक्त पदं भरली गेली पाहिजे आणि रुग्णाला रुग्णसेवा देताना कुठेही अडथळ्या किंवा त्यांची सेवा कुठेही खंडित व्हायला नाही पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि त्यांना मागणी आहे, पण या सगळ्या संपामुळे बंदमुळे आरोग्य व्यवस्थेवरती परिणाम होणार असं नाही वाटत तुम्हाला? नक्कीच, आम्हाला काही हौस नाही आहे की पेशंट वेठीस धरून आंदोलन करायचं, पण तरीसुद्धा आम्ही शासनांना वारंवार पत्रव्यवहार करून गेल्या वेळेस पण आम्ही संप केलेला होता, त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 3 थांबा, 3 तोपर्यंत आम्ही GR काढू, पण अद्यापही GR काढलेला नाही आहे. त्यामुळं आम्हाला शासनाला हे धडा शिकवावंच लागणार आहे आणि पेशंट वेठीस धरणार नाही आम्ही. जेव्हा इमर्जन्सी येईल त्यावेळेस आम्ही पेशंटची नक्कीच आम्ही काळजी घेऊ. त्यामुळं आणि शासनाला मला एवढं सांगायचं आहे की जुनी पेन्शन हे आमच्यासाठी फार गरजेचं आहे. निश्चित, जुनी पेन्शन योजना आणि इतर काही मागण्या घेऊन या सगळ्या परिचारिका आज आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरकार नेमकं आता याकडे कसं लक्ष देते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन सुशांत राऊत, सम योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.